हाय हॅलो नमस्कार. तर मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आता शुक्रवार आणि आमच्या गावचा बाजार हे बघा. मी जस्ट आता बाजार घेऊन आलेलो आहे भाजीपाला. एवढं जड वज आहे ना टरबूज आणले त्याच्यामध्ये. चल तू लवकर लवकर बाजार काढून घे. शिवसाठी आणलेलं खायचं. तर मित्रांनो गेले शुक्रवार ना एवढी धावपळ होती आमची, खूप म्हणजे खूपच. कारण की हां बरं झालं आठवलं मला, ते एक सांगायचं राहिलं होतं की गेल्या शुक्रवारी आता सगळेजण बोलत होते एवढे सारे तुम्हाला गिफ्ट आले मग तुम्ही त्यांना रिटर्न गिफ्टमध्ये काय दिलं. सगळेजण असं बोलत होते त्यांना आयर पण करावं लागतं असं तसं. आम्ही त्याचा काही व्हिडिओ घेतला नव्हता. तर मित्रांनो आम्ही काय घेतलं होतं हे पण तुम्हाला सांगतो. जेवढे आमचे रिलेटिव्ज आले होते ना तेवढ्या सगळ्यांना आम्ही साड्या केल्या होत्या. अनुष्काची इच्छा होती साड्या घ्यायच्या, कारण गेल्या शुक्रवारी अनुष्कानं स्वतः आणि मावशीनं जाऊन दोघींना साड्या घेतल्या होत्या. जवळपास किती घेतल्या होत्या ग? 20 का? हां त्या पहिल्यांदा 13-14 मी 4 का 5 मी आणल्या होत्या. 17-18 आसपास काहीतरी होत्या तेवढ्या साड्या आणल्या होत्या. गेल्या शुक्रवारी एवढी नुसती धावपळ चालू द्यायची. ₹10 दिली ते ना आता मला काय माहिती. बाजार आणलाय आणि कसं सकाळी जरासं स्वयंपाकने थोडासाच केला. ह्यांनी तर काय सकाळी थोडस नाश्त्याला खाल्लेलं, त्यानंतर जेवले नाहीत. आणि आता मी काय करणार माहिती का, मस्त पैकी आमचं प्लॅनिंग चालू आहे काहीतरी करण्याची. आणि त्यासाठी ह्यांनी आज मला लवकर बाजार आणून दिला आणि माझा स्वयंपाक पण लवकरच झालेला आहे. चपात्या वगैरे करून घेतलेल्या आहेत मी. आणि आता आम्ही करणार आहोत मस्त पैकी चिकनची पार्टी. तर आता मला हे चिकन वगैरे आणून देणार आहेत. त्याआधी मी बाजार आणलेला सगळं, कारण की दर बाजारी मार्केट डेलिव्हरीची आमच्या इथं चिकन असतं म्हणजे असतंच मित्रांनो. कारण की सगळ्यात जास्त मला चिकन लय आवडतं आणि विशेष म्हणजे बिर्याणी तर विचारूच नका मित्रांनो. आज बिर्याणी पण होणार आहे आणि चिकनची भाजी पण होणार आहे. त्याची चिकन आणलं की बिर्याणी नाही ते ताई दोन्ही आपण दोन्ही करतो ना ऍडजस्टमेंट. त्यासाठी मी राईस पण नीट करून ठेवलेला. तोपर्यंत चपात्या पण केल्या आणि राईस पण केला म्हणजे हे करून घेतला नीट करून. तर आता आम्ही बाजार वगैरे काढते आणि नंतर भेटते चिकन करायच्या टायमाला तुम्हाला. चालेल तोपर्यंत सगळं काढून घे. टरबूज पण आले बरं का दिदी? पहिले टरबूज आले दिदीने गेल्या वेळेस मागितलं होतं. तो मी म्हणले की चांगले नसते. आई गाक्या बाजारमध्ये आले विकायला घेतले मग आता काय करावं. आता सीझनच चालू झाले त्याच काय. तर गाईज हे बघा मी घेऊन आलेलं आहे चिकन आणि कोथिंबीर. तर चला आता हे बघा इथेच बसलेले आहेत वाट्यावरच. का झोप आहे ना तुला? तुला झोप आहे ना? काय असतोय तू आता माझ्याकडे चल. मम्मा आता काय करायचं? बिर्याणी करायची. काय करायचे? ओय चल घे. चल दी माझ्याकडे, मी त्याला सांभाळतो तोपर्यंत. दुकानात घेऊन बसतो मी त्याला. चल आपण दुकानामध्ये जाऊ. चल चल का दादाजीकडे जायचं तुला? पप्पाकडे सोडून देत मी याला तोपर्यंत. चल 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 चल. तर गाईज तर मी बिर्याणीसाठी मला ह्यांनी चिकन वगैरे आणून दिले. कोथिंबीर विसरली होती तर कोथिंबीर पण घेऊन आलेलेत. आणि चिकन मी भात राईस टाकण्यासाठी पहिल्यांदा सुरुवातीला एका पातेल्यामध्ये पाणी ठेवले आणि त्याच्यामध्ये पानं टाकलेत. आणि चाय तर आमचा 4 वाजता झालेला आहे आणि ह्यांच्यासाठी मी चाय टाकला. ह्यांनी बाहेर गेलते तर आता चाय वगैरे झालेला आहे. आता त्यांना चाय देते कारण की ते पिल्लूला घेऊन बसले. तोपर्यंत म्हणलं राईस शिजायला टाकावं, त्यानंतर न चिकन टाकणार आहे. तर तुम्हाला नक्की मी सगळी रेसिपी दाखवणार आहे कारण की आज माझं सगळं लवकर आवरलेलं आहे आणि मी दुपारी स्वयंपाकाला लागले होते. चिकन वगैरे करायचं म्हणलं ना खूप उशीर होतं, संध्याकाळच्या 8-9 वाजते. तर पिल्लू पण सतवतं तर एकदम चिडचिड होती. त्यामुळं म्हणलं आज लवकरच करू. पिल्लू दुपारी झोपलं होतं त्या टायमालाच मी चपात्या वगैरे करून घेतल्या. आणि सगळं मटेरियल म्हणजे कसं बिर्याणीला जे जे साहित्य लागणार होतं ते पण मी चिरून घेतले आहे. म्हणजे सगळं वाटण वगैरे काढले आणि हे आलेत. आता ह्यांच्यासाठी चाय केलेलं आहे. चहा बनला आणि त्यासाठी मग आज सगळं वाटण वगैरे काढलं. पिल्लू झोपलं होतं त्या टायमालाच माझं सगळं भरपूर सारं काम झालं आहे. आता म्हणलं सगळं झाल्यावर एकदा पिल्लूला पुन्हा घेता येईल. पिल्लू उठलं होतं तर त्याला घेतलं. तर त्यासाठी मी ना 5-6 टमाटे चिरले होते, ते पण मिक्सर वाटं काढून घेतले. आणि खोबरं पण भाजून घेतलं होतं, ते पण मिक्सर वाटं काढलं. अद्रक लसूणची पेस्ट पण मिक्सर वाटं काढली आणि कांद्याची पण पेस्ट काढली. कारण की बिर्याणीच आमच्या घरी फक्त चालत नाही, आमच्या घरी भाजी पण लागते आणि चपाती पण लागते आणि बिर्याणी पण लागते. नुसत्या बिर्याणीवर भागत नाही. आणि कांदा हा कच्चा कांदा आहे, मिक्सर वाटं काढला. तर आता मी भेटते तुम्हाला. आता भाजी वगैरे मला शिजायला टाकायची, त्यानंतर न भेटते. सुरुवातीला आता ह्यांना चाय वगैरे देते आणि तुला आमचे लागले मग मस्त खेळत येईल. चला आता भेटू नंतर ना बिर्याणी करायची. आता मी चिकन वगैरे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि राईस पण मी शिजून घेतलेला आहे. आता राईस ना मी
चाळणी मध्ये काढून घेते, कारण की ह्याच्यामध्ये जेवढं पाणी आहे ना तेवढं निघून जाईल आणि नितळत राईस तोपर्यंत कुणाच्याला बी कसं गिचका वगैरे होईल. आदर कच्चा शिजवायचा असते पण माझ्याकडनं थोडा आज जरा जास्तच शिजण्यात आला, कारण की पिल्लू पण सत होत होता अचानकच. त्याला मी घेतलं आणि माझ्या लक्षात सुद्धा नाही राईस फुल्याला मी वरी आणि जाऊ द्या. मस्त झाला आहे तरी पण राईस जसा पाहिजे होता तसा आदर कच्चा पाहिजे होता पण नाही झाला. तर ह्याचा राईसचा वास इतका भारी येतो, खरंच नाही भारी वाला वास येते. हा राईस खरंच खूप छान लागतो. आणि आता मी काय केलंय, चिकन धुवून घेतलेलं आहे आणि आता मी चिकनला फोडणी टाकणार आहे. आणि हे बघा चिकन मस्तपैकी धुवून घेतलेलं आहे मी. आणि आता चिकन मी कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे. आता 2 मिनिटात चिकन वगैरे शिजून होतंय, राईस तर झालेला आहे माझा, चिकन झालंय की लगेच बिर्याणी. बाप, मित्रांनो बघूनच तोंडाला पाणी सुटायला लागलं. राव कसला भारी स्मेल यायला लागलाय, विचारू नका, एकच नंबर बर का. हो तुला काय झालं हे बघा, अनुष्का इकडे बसलेली आहे आणि पिल्लू बघा कसा खेळतय. वा अरे सॉरी सॉरी सॉरी, लाईट चमकली तोंडावर त्याच्या. अनुष्का आता जेवणार नाहीये, ती थोड्या वेळाने जेवते बोलली, तिला भूक नाहीये सध्या, कारण की बाजारात ना मी भजे वगैरे आणले होते, वडापाव वगैरे आणले होते आणि जिलेबी पण आणली तिने खाल्ली, त्यामुळे तिला भूक नाहीये सध्या. होय आणि इकडे बघा चिव पण आमची जेवण करते. होय पिल्लू काय खाते? बिर्याणी खाते. होय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर चला काय, मी आता जेवण करतो, अनुष्का नंतर जेवणार आहे. पण काही म्हणा अनुष्का, लय भारी स्मेल यायला लागली बर का, एकच नंबर. चल ते डोळ्याला चमकायला त्याच्या. आता वाजले आहेत मित्रांनो 8. आता जस्ट जेवण झालं, एवढं फुल जेवण झालं ना, खूप म्हणजे फुल जेवण झालेलं आहे. जेवण करून मी आलेलो आहे टेरेसवर, इतकं शांत वातावरण ना, खूप म्हणजे खूप शांत वातावरण आणि थंड हवा तेवढी येईल ना, विचारू नका, खूप म्हणजे खूपच. हे बघा अनुष्का बी इकडे वरती आलेली दिसत असेल तुम्हाला, एकटी फिरते, जरा जास्त खाल्लंय काय किती ना, त्यामुळे चक्रा मारत बसलेली आहे ती. मग 100% ते जास्त खाल्ल्यासारखं वाटायला. होय मारल एक चक्रा दिसते बघा, कोणतरी वरी चक्रा मारते. इथून रेणा मावशीचं घर दिसत डायरेक्ट आमच्या सलापामध्ये. एवढं शांत वातावरण मित्रांनो, खूप म्हणजे खूप शांत वातावरण दिसत असेल तुम्हाला सगळं. हे बघा खेडेगावाचं वातावरण कसं असतं माहितीये का, लय झालं 9 ते 10 पर्यंत सगळं सामसूम होतं, सगळं सामसूम. इकडल्या साईडला बघा एकदम सामसूम झालेलं आहे सगळं. पप्पा तिकडेच बसलेले दिसते का नाही, तो तिकडे बसले खाली काही तिकडे, मला वाटलं तिकडे बसलेले काय की. पिल्लू तर झोपलेला बघा जस्ट आता, आणि खुशी तर खुशी खुशी इथंच आहे. दोघं तिथं बसलेली पायरावर, येते का वरती? नाही जा खाली, मग बरी ये वरती, चल जा. ती काय येत नाही वरती, चला आता आम्ही पण जातो खाली. खूप वेळ झाला, खूप वेळ झाला इकडे वरती आलो होतो आम्ही. काय आता काम आवरल्यानंतर बसायचंच काम आहे, नंतर काय बाहेरची राहू देऊ एक चालू. नाही सगळं लाईटी बंद करा, ही लाईट राहू द्या. दिदी गेली खाली लगेच पळली. ए पिल्लू काय झोप लागत तिला नखरे गर दिदी. तर चला गाईज घ्या काळजी सगळेजण, बाय.